अल्टिमेटमची तारीख संपली आहे, पुन्हा सरकार तुम्हाला बैठकीसाठी आमंत्रित करते, तुमचं 20 तारखेचा दौरा ठरलेला आहे, नेमका हा प्रकार काय चालू? म्हणजे काय गव्हर्नमेंट आणि तुमचा चर्चा अजून सुरू आहे? चर्चा 20 पर्यंत सांगितलेलीच ना आपण बीडच्या सभेतूनच, 20 पर्यंत तुम्हाला दारं खुले, तुम्ही चर्चा करा, पण एकदा अंतरवलीच्या बाहेर पॅट टाकला की दारं बंद, चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही. त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं, महाजन साहेबांनी सांगितलं होतं, देसाई साहेबांनी सांगितलं होतं, आमचा एवढा शब्द आहे का, मग दारं खुले ठेवा, ठेवलेत मराठ्यांनी दारं खुले, पण 20 एकदा आम्ही बाहेर पाऊल टाकला की विषय संपला, आम्ही कोणी ऐकणार नाही. आणि ते 20 आता आम्हाला कायदाच पारित पाहिजे, आरक्षणच पाहिजे, चर्चा नको नुसती. मग तुम्ही नुसत्या चर्चा करता तर चर्चा कवर करता. पण देसाई साहेबांचा म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो की आम्हाला यायला वेळ कमी, त्यामुळे येऊ शकत नाहीत. दुसरं मला समाजाच्या समोरच ओपन करायचे काय असेल ती, समाजाचा मी कधी विश्वासघात केला नाही, करणारसुद्धा, त्यामुळं काय मला तिथं काय लाईव्ह होणार नाही, होणार नाहीत, मी येऊन उपयोग बी नाही. आणि मला जे मुद्दे मांडायचे म्हणणं आहे, ते मुद्दे मी मुख्यमंत्री साहेबांच्या ओएडी साहेबाकडं मांडलेले पण आहेत, बच्चू भाऊकडूंकडं पण मांडलेलेच आहेत, आणि महाजन साहेबाकडं पण मांडले आहेत, आणि उदय सामंत साहेबाकडंसुद्धा मांडलेले आहेत, चारही लोकांकडं मांडले आहेत. मला जे तिथं येऊन उद्या मांडायचं आहे ते मी अगोदरच मांडलेलं आहे, माझ्या समाजानं आणि आम्ही अगोदरच मांडलेलं आहे, तेच मांडणार आहे, माझं दुसरं नवं काहीच नाही, नवा मार्गसुद्धा नाही. 20 जानेवारी ही फायनलच, हिच्यात कोणी आडवा आला तरी ती थांबवू शकत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार नसता 20 आता आरक्षण द्या, काय हरकत नाही, मग आम्हाला कुठं आवश्यक. मी ओबीसीच्या आरक्षणावर थांबणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.